ईडीच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यामुळेच आमदार विश्वजित कदम आणि त्यांचा भाऊ आमदार विक्रम सावंत हे स्वतःहून भाजपच्या आश्रयाला येऊ पाहत आहेत. मात्र आमचा त्यांना विरोध असून आमदार विक्रम सावंत यांची ईडीकडे आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली आहे. सांगली येथे जगताप हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. खासदार संजयकाका पाटील यांची विंचू आणि खेकड्याची प्रवृत्ती असून त्यांचा स्वभाव आणि वागण्यात बदल होणार नाही, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांना घरचा आहेर दिला आहे. जजचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांची ईडी चौकशी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर विक्रम सावंत यांचे नातेवाईक विश्वजित कदम म्हणजे मांसभाऊ, विश्वजित कदमाचे सासरे अविनाश भोसले, ही एक लिंक आहे. जत तो पुन्हा अशा पद्धतीने ही लिंक असल्यामुळं आज अविनाश भोसले पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत, त्यामुळं त्यांचं धागेदोरे त्यांची जी मुलगी आहे ते विश्वजित कदमाची पत्नी आहे, त्यामुळे हे धागेदोरे विश्वजित कदमापर्यंत येतात आणि विश्वजित कदमाचे हे मांसभाऊ हे विक्रम सावंत आहेत. त्यामुळं हा सगळा पैसा जो आहे कॅश फ्लो जो आहे अविनाश भोसलेपासून भारतीय विद्यापीठापासून विक्रम सावंतपर्यंत हे सगळे पैसे जजच्या काही पतसंस्थेमध्ये गुंतवले जात आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी विक्रम सावंत यांनी गैरव्यवहार केला आहे. 2 नंबरचा पैसा घेऊन मनी लॉन्ड्रिंगचा बिझनेस अनेक संस्थेमध्ये केलेला आहे. त्याची चौकशी ईडीकडून व्हावी अशा प्रकारची लेखी मागणी दिल्ली मुंबईपासून सर्व मंत्र्यांवर लेखी पत्राद्वारे दिलेली आहे. त्यामुळे याची कसून चौकशी ईडीमार्फत व्हायला पाहिजे आणि ईडीचे चौकशी न झाल्यास जत तालुका भारतीय जनता पार्टी काही दिवसात उपोषणला बसेल. ठीक आहे, भारतीय जनता पार्टी विश्वजित कदमाला पक्षामध्ये असा ऑफर दिल्याची बातमी आम्ही माध्यमातून ऐकण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी असं कोणालाही पक्षात या असं बोलत नाही, परंतु विश्वजित कदमाच्या मागे ईडी लागलेली आहे. वस्तुस्थिती भारतीय जनता पार्टी लागलेली नसून त्यांच्या मागे ईडी लागलेली आहे आणि ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी कदाचित त्यांच्या मनात जो विचार असेल तो माध्यमाच्या द्वारे लोकांमध्ये पसरवण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा घोळ हा विश्वजित कदमाकडून चालू आहे असं आम्हाला वाटतं.